माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता आहे. चव्हाणांनी त्यासाठी फडणवीसांकडे भेटीची वेळ मागितली आहे. आपला विनायक मेटे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप चव्हाणांनी केलाय. आपल्या घातपाताचा कट रचला जातोय. भाडोत्री लोकांकडून आपल्यावर पाळत ठेवली जाते असा सुद्धा त्यांनी नमूद केलं होतं. याच पार्श्वभूमीवर ते फडणवीसांची भेट घेणार आहेत. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे सुद्धा त्यांनी भेटीची वेळ मागितलेली आहे. नांदेड पोलिसांकडे त्यांनी याबाबतचं पत्र सुद्धा दिलं होतं. त्यावेळचा हा फोटो आहे. तर आज त्यांनी फडणवीसांच्या भेटीची वेळ मागितली. थेट जाणार आहोत सागर कुलकर्णी यांचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सागर, एकीकडे संजय राऊतांना त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी म्हणून पोलीस नाशिकमध्ये दाखल झाले, तिकडे आता अशोक चव्हाणांनी सुद्धा आपला घातपात करण्याची शक्यता आहे असा आरोप केलेला आहे. फडणवीसांची भेटीची वेळ मागितली, आज भेट होणार आहे का? सुवर्णा, काल देखील देवेंद्र फडणवीस यांना अशोक चव्हाण यांनी त्यांच्या कार्यालयाला फोन करून भेटीची वेळ मागितली होती. पण काल कसबा मतदारसंघामध्ये प्रचारासाठी फडणवीस हे मुंबईच्या बाहेर होते. आज फडणवीस हे दुपारनंतरनं मुंबईत आहेत, त्यामुळे कदाचित आज अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तूर्तास तरी नियोजित वेळ ठरली जरी नसली तरी दुपारनंतर ही भेट होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुळात अशोक चव्हाण यांना आलेल्या धमक्या, त्यांना वाटत असलेलं एक संशयाचं वातावरण, या साऱ्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण भेटत आहेत. आणि नांदेड जिल्ह्यातले काही डेव्हलपमेंटच्या संदर्भात देखील प्रश्न असल्याचं स्वतः अशोक चव्हाण यांनी सांगितलेलं आहे. ठीक, सागर धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर अशोक चव्हाण देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेणार आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.